अमनर शहर पोलीस ठाण्यामधून चार कैद्यांनी पलायन केलंय कारागृहाचे गज तोडून चार कैदी फरार झाले पहाटेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय या कैद्यांवर बलात्कार खून असे गंभीर गुन्हे दाखल असून हे आरोपी फरार झाल्यामुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोड यांनी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आज पहाटे हे चारही आरोपी कारागृहाची गज तोडून फरार झालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून हे कारागृहाचे गज तोडण्याचं काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे आणि हे आरोपी फरार झाल्यानंतर संगमनेरमध्ये एकच खळबळ उडलेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन आता आरोपींच्या शोधासाठी विविध पथके जी आहेत ती आता र रवाना करण्यात आलेली आहेत मात्र का कारागृहातून ही आरोपी फरार झाल्याने इथल्या प्रशासनावर देखील मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे गार्ड जे होते त्यावेळी यावेळी काय करत होते आणि या आरोपींना कोणा कोणाचा पाठिंबा होता का हे देखील आता शोधणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ही सगळी धक्कादायक घटना घडल्याने संगमनेर शहर संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठी खळबळ उडाली आहे आणि आता हे आरोपी अटकेत कधी कद, पुन्हा कधी यांना ताब्यात घेतलं जाणार आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज संगमनेर अहमदनगर